नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे प्रणिता दुर्गाणे या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण समीकरण आणि समीकरणाची उकल कशी काढायची हे शिकलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 27 कसं सोडवणार आहोत ते पाहूया. उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, इथे सराव संच 27 मधील उदाहरणं घेतलेली आहे. प्रश्न पहिला आहे, खालील माहिती अक्षर वापरून लिहा. पहिला प्रश्न आहे, पहिलं उदाहरण आहे, एक संख्या व तीन यांची बेरीज. आता जी संख्या आपल्याला माहित नसते त्या संख्येबद्दल आपण काय पकडतो, एखादं अक्षर धरतो. म्हणून जी एक संख्या म्हणजे जी संख्या आपल्याला माहित नाही तिच्याबद्दल एक्स धरले मी मनामध्ये आणि तीन यांची बेरीज म्हणजे एक्स अधिक तीन हे काय असेल, आपलं उत्तर असेल. पुढचा प्रश्न, एका संख्येमधून 11 वजा केले तर येणारी वजाबाकी. आता एक संख्या कोणती ती माहित नाही, आपण त्याच्याबद्दल अक्षर धरलं, वाय धरलं इथे, वाय आणि 11 यांची वजाबाकी, वाय आणि 11 यांची वजाबाकी किती आली, वाय वजा 11. त्यानंतर 15 आणि 1 संख्या यांचा गुणाकार. आता गुणाकार करायचा आहे 15 आणि 1 संख्या. एक संख्या कोणती ती माहित नाही आपल्याला, माहित नसलेल्या संख्येबद्दल आपण यम धरले. यम आणि एक संख्या यांचा गुणाकार म्हणजे 15 आणि यम यांचा गुणाकार म्हणजे 15 यम लिहू शकता किंवा याला आपण (15×m) असं सुद्धा लिहू शकता. चौथा प्रश्न आहे आपला, एका संख्येची चौपट 24 आहे. आता एक संख्या जी आपल्याला माहित नाही त्या माहित नसलेल्या संख्येबद्दल मी पी धरले मनामध्ये, पी घेतलेली आहे जी संख्या माहित नाही आणि तिची चौपट म्हणजे (p×4)=24. अशा प्रकारे प्रश्न पहिला आपला झालेला आहे. यानंतर दुसरा प्रश्न आहे, खाली उदाहरण दिलेले आहे त्यामध्ये उकल काढण्यासाठी समीकरणाच्या दोन्ही बाजूंना कोणती क्रिया करावी लागेल हे बघायचं आहे. आता इथे प्रश्न पहिला आहे, (x+9)=11. आता अगोदर सांगितल्याप्रमाणे जर बेरीज असेल तर आपण काय करणार आहोत, दोन्ही बाजूमध्ये वजाबाकी करणार आहोत. म्हणजे इथं आपल्याला जो प्रश्न विचारलेला आहे की कोणती क्रिया करावी लागेल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं की इथे दोन्ही बाजूमध्ये काय करावं लागेल, दोन्ही बाजूमधून 9 वजा करावे लागतील. काय करावं लागतील, 9 वजा करावे लागेल. यानंतर क्रिया करून घ्या, (x+9)=11. 9 मधून 9 गेले 0 राहिले म्हणून इथं (x+11)=9 गेले 3 राहिले म्हणून x ची किंमत 3 मिळालेली आहे आपल्याला इथे. यानंतर याच प्रश्नातला पुढचा प्रश्न आहे, (x+4)=9. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, (x+4)=9 इथे वजा आहे. जेव्हा वजाबाकीची क्रिया असते तेव्हा आपण काय करतो, त्याची विरुद्ध क्रिया ऍड करतो त्याच्यामध्ये, आहे का नाही. म्हणजे इथे (x+4) आहे तर आपण दोन्ही बाजूमध्ये 4 मिळवले, दोन्ही बाजूमध्ये 4 मिळवले. इथे लिहा दोन्ही बाजू 4 मिळवून, ठीक आहे. यानंतर क्रिया करून घ्या, 4 मधून 4 गेले 0, इथं (x+0) राहिले म्हणून (x) लिहिलं आपण. 9 अधिक 4 किती होतात, 13 होतात म्हणून (x+13) हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो (x+8)=24. जसं बेरीज असताना वजाबाकी केली, वजाबाकी असताना बेरीज केली, तसं आता गुणाकार आहे तर गुणाकाराची विरुद्ध जी क्रिया आहे ती भागाकार ही आहे. त्यामुळे आपण इथे काय करणार आहोत, दोन्ही बाजूला 8 ने भागणार आहोत. 8x/8 आणि इथे 24/8 कंसात लिहा, 8 ने भागाकार करू.
दोनशातले आणि छेदातले आठ कटले, आठ एक आठ, इथं एक एक छेद एकचा तेवढं काही लिहिण्याची आवश्यकता नसते म्हणून आपण इथं एक लिहिले आणि इथे आठ एक आठ, आठ थ्री चोवीस, म्हणून एक्स बरोबर तीन हे आपलं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर एक्स छेद सहा बरोबर तीन आलेला आहे. इथे भागाकार दिलेला आहे एक संख्या आणि सहा यांचा भागाकार तीन आहे, तर ती संख्या कोणती? तर याच्यासाठी काय करावं लागेल, भागाकार शिकली असेल तर आपण काय करणार आहोत, इथे गुणाकार करणार आहोत. म्हणून एक्स छेद सहा गुणिले सहा बरोबर तीन गुणिले सहा. इथे कारण काय लिहिणार आहोत, सहाने गुणाकार करू, दोन्ही बाजूमध्ये सहाचा गुणाकार केला आपण. सहाचा गुणाकार केल्यानंतर अंशातले सहा छेदातले सहा कटले, इथं एक्स राहिले, तीन आणि सहा यांचा गुणाकार, तीन सक अठरा. पहिल्या उदाहरणामध्ये आपण वजाबाकी केली, बेरीज क्रिया दिलेली होती तर वजाबाकी दोन्ही बाजूमधून वजा केले. दुसऱ्या उदाहरणामध्ये वजाबाकी दिलेली होती तर तीच संख्या दोन्ही बाजूमध्ये आपण काय केले, ऍड केले म्हणजेच मिळवले. तिसऱ्या उदाहरणामध्ये गुणाकार दिलेला होता, एक संख्या आणि आठ यांचा गुणाकार दिलेला होता, तर आठ ना आपण काय केलं, दोन्ही बाजूला भागाकार केला. आणि चौथ्या उदाहरणामध्ये एक्स छेद सहा बरोबर तीन होतं, तर आपण काय केलेलं आहे, भागाकार असताना आपण इथे गुणाकार म्हणजे त्याच संख्येने गुणाकार केला. ही गोष्ट लक्षात आली. आता प्रश्न तिसरा आहे आपला, समीकरणे आणि चलाच्या किमती दिलेल्या आहेत, त्या किमती दिलेल्या समीकरणाच्या उकली आहेत की नाही ते ठरवायचं आहे. इथे काही समीकरण दिलेली आहे आणि त्याची चलाची किंमत, या समीकरणामध्ये चल दिलेले आहे, हे जे अक्षर आहेत त्याला चल असे म्हणतात. त्या चलाच्या किमती दिलेल्या आहेत आणि त्या चलाच्या किमती ठेवल्यानंतर त्या समीकरणाची उकल आहे की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे. तर पहा, पहिला प्रश्न, पहिलं समीकरण आहे इथे वाय वजा तीन बरोबर अकरा. वाय वजा तीन बरोबर अकरा, इथे वाय ची किंमत तीन ठेवलेली आहे. वाय ची किंमत जर तीन ठेवली तर तीन वजा तीन केलं तर अकरा होते का? नाही होत. म्हणून हे समीकरणाची उकल आहे का? नाही. व्हेरी गुड. इथे दुसरं समीकरण आहे सतरा बरोबर एन अधिक सात. आता एन ची किंमत इथे दहा दिलेली आहे, मग इथे एन बरोबर दहा ठेवा, दहा अधिक सात बरोबर सतरा होतात का? होतात. म्हणजे ही काय आहे, समीकरणाची उकल आहे का? आहे. व्हेरी गुड. असं प्रश्नांची उत्तरे द्यायची म्हणजे मला हे कळतं, तुम्हाला यायलं समजायला का नाही समजायला ते मला कळते. ओके ना. आता पुढचा प्रश्न आहे आपला तीस बरोबर पाच गुणिले एक्स. तीस बरोबर पाच गुणिले एक्स. आता इथे एक्स ची किंमत सहा दिलेली आहे. पाच एक्स म्हणजे पाच गुणिले एक्स असा ह्याचा अर्थ होतो, पाच गुणिले एक्स. आता इथे एक्स बरोबर आपण सहा ठेवलं, पाच आणि सहाचा गुणाकार केला तर तीस येतं का? पाच सक तीस. म्हणून ही सुद्धा समीकरणाची उकल आहे. व्हेरी गुड. आता इथे चौथा प्रश्न आहे आपला, चौथं समीकरण दिलेलं आहे यम भागिले दोन, एम छेद दोन बरोबर चौदा. म्हणजे अशी एखादी संख्या आहे दिलेली आहे की त्या संख्येला भागल्यानंतर उत्तर चौदा येते. म्हणून इथे एम बरोबर सात ठेवलंय, एम बरोबर सात ठेवलं म्हणजे सात छेद दोन जर केलं तर चौदा येतं का? नाही. सातला दोन ला भाग जातो का? जात नाही. म्हणून हे उत्तर आलेलं उत्तर बरोबर आहे का? नाही. म्हणून ही समीकरणाची उकल नाही. इतकं सोपं आहे. हे तीन प्रश्न झालेले आहेत आपले. पुढचे प्रश्न आपण बघूया. यानंतर प्रश्न चौथा आहे आपला, खालील समीकरण सोडवा. पहा, प्रश्न पहिला आहे वाय वजा पाच बरोबर एक. वाय वजा पाच बरोबर एक समीकरण सोडवायचं आहे. समीकरण कसं सोडवायचं आहे हे आपण बघितलेलं आहे. इथे कोणती क्रिया करायची आहे ते आपल्याला ठरवता येते. पहा, वाय वजा पाच बरोबर एक आहे, इथे जर वजाबाकी असेल तर तीच संख्या काय करायची आहे, दोन्ही बाजूमध्ये मिळवायची आहे जेणेकरून आपल्याला समीकरणाची उकल मिळते. पाहिजे वाय वजा पाच अधिक पाच बरोबर एक अधिक पाच.
पाच मधून पाच गेले शून्य, वाय बरोबर किती राहिले एक आणि पाच किती होतात सहा, वाय बरोबर सहा हे आपलं उत्तर आलेलं आहे समीकरणाचं. दुसरा प्रश्न आहे आठ बरोबर टी अधिक पंधरा, इथे अधिक पंधरा आहे की नाही, टी अधिक पंधरा असेल तर टी अधिक पंधरा वजा पंधरा बरोबर आठ वजा पंधरा. आपण चिन्ह बदलून घेऊया, आठ टी बरोबर टी अधिक पंधरा बरोबर आठ. आता इथे टी अधिक पंधरा वजा पंधरा बरोबर आठ वजा पंधरा. प्लस मायनस कॅन्सल झाले, टी बरोबर किती राहिले पंधरा मधून आठ गेले तर किती राहतात सात, पंधरा मधून आठ गेले तर किती राहतात सात, सात राहतात. टी बरोबर किती आलं सात आलेलं आहे. इथे चार एक्स, चार एक्स म्हणजे चार गुणिले एक्स बरोबर किती आहे बावन्न आहे, तर इथे चार गुणिले एक्स इथे दोन्ही बाजूमध्ये काय करणार आहोत चार ने भागाकार करणार आहोत. अंशातले छेदातले चार कटले, राहिले इथं एक, इथे चार एक चार आणि इथे कुठला एक चार त्रिक बारा, एक्स बरोबर तेरा हे आपलं उत्तर आलेलं आहे. इथे एकोणीस बरोबर यम वजा चार आहे, इथे वजाबाकी आहे, वजाबाकी असेल तर आपण काय करतो दोन्ही बाजूमध्ये सारखीच संख्या मिळवतो. एकोणीस अधिक चार बरोबर यम वजा चार अधिक चार, चार मधून चार गेले शून्य राहिले, एम बरोबर एकोणीस अधिक चार किती होतात तेवीस होतात, म्हणजेच यम बरोबर तेवीस, म्हणून यम बरोबर तेवीस ही झाली आपल्या समीकरणाची उकल. यानंतर पाचवा प्रश्न आहे आपला पी छेद चार बरोबर एकोणवीस, पी छेद चार बरोबर एकोणवीस भागाकार आहे, इथे आपण काय करणार आहोत मित्रांनो गुणाकार करणार आहोत. चार छेद पी छेद चार गुणिले चार बरोबर दोन्ही बाजूला आपण काय करणार आहोत चार ने गुणाकार करून घेणार आहोत, चार एक चार 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 कटले इथे यायला फक्त पी, नऊ चौक छत्तीस, चार आणि नऊचा गुणाकार केला नऊ चौक छत्तीस. सहावा प्रश्न आहे आपला एक्स अधिक दहा बरोबर पाच, आता इथे बेरीज आहे म्हणून आपण दोन्ही बाजूतून काय करणार आहोत तीच संख्या वजा करणार आहोत. एक्स बरोबर एक्स अधिक दहा वजा दहा बरोबर पाच वजा दहा. एक्स बरोबर किती राहिले दहा मधून पाच गेले तर पाच, चिन्ह मोठ्या संख्येत, तर इथं पण राहिले आपलं दुसरा प्रश्न म्हणजे चिन्ह मोठ्या संख्येत लावायचं राहून गेलंय वजा सात. सातवा प्रश्न आहे यम वजा पाच बरोबर वजा बारा आहे, यम वजा पाच दोन्ही बाजूमध्ये सारखीच संख्या मिळवणार आहोत आपण वजा बाकी असल्यामुळे बेरीज करणार आहोत. इथे वजा बारा अधिक पाच, आता हे पाच मधून पाच गेले शून्य राहिले, इथे यम बरोबर वजा बारा आहे मोठी संख्या, आपण पूर्णांक संख्येची बेरीज वजाबाकी करत असताना शिकलेलो आहोत. चिन्ह विरुद्ध चिन्ह असेल तर सरळ सरळ वजाबाकी करायची आणि चिन्ह मोठ्या संख्येत लावायचे. इथे मोठी संख्या आहे बारा, बारा मधून पाच गेले तर सात राहतात, मोठ्या संख्येचं चिन्ह वजाचं आहे म्हणून ऋण सात आपण इथे लावलेलं आहे. त्यानंतर शेवटचं समीकरण आहे आपलं पी अधिक चार बरोबर वजा एक, पी अधिक चार आहे म्हणून आपण काय करणार आहोत दोन्ही बाजूतून चार वजा करणार आहोत वजा एक,
वजा चार, चार मधून चार गेले शून्य राहतात, पी अधिक शून्य लिहिण्याची आवश्यकता नाही. इथं वजा चार आणि वजा एक जेव्हा चिन्ह समान असतात तेव्हा पूर्णांक संख्येमध्ये पूर्णांक संख्येची बेरीज होते, आहे का नाही? चिन्ह समान असताना बेरीज केली आपण अधिक पाच, अधिक पाच, पाच आणि चिन्ह वजाच, चिन्ह काय येईल इथं वजाच. दोन्ही संख्या जर समान चिन्हाचे असल्या तर काय ना चिन्ह समान असते नाही. अशा प्रकारे प्रश्न चौथा आपला झालेला आहे. यानंतर आपण प्रश्न पाचवा बघणार आहोत, जो की आपला शेवटचा प्रश्न आहे. समीकरणामध्ये शाब्दिक उदाहरणं कशी सोडवायची ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये शिकणार आहोत.